सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. भारतीय जनता पार्टीतर्फे नामपूर गट व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी कार्यालय सुरू करण्यात आले. सदर कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी मालेगाव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सुरेश नानासाहेब निकम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. गटातील सर्व मान्यवर व पदाधिकारी यांची गटाची बूथ आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी सुरेश नानासाहेब निकम, दादासाहेब जाधव, सुरेशजी सोनवणे, देवाभाऊ पाटील, संजय माऊली देवरे यांनी मार्गदर्शन केले. गेल्या काही काळापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचं बोलणं जर आपण पाहिलं तर बेताल वक्तव्य ते करत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शुद्ध चारित्र्याचा कुठल्याही प्रकारचा डाग नसलेल्या माणसावर, जो माणूस हा जगाच्या नेत्यांमध्ये सर्वोच्च त्याचा जास्त क्रमाने अग्रक्रमाने मानलं जातं, या संपूर्ण जगाचं नेतृत्व जे करत आहेत त्या नरेंद्र मोदींबद्दल अभद्र भाषा नेहमीप्रमाणे नाना पटोले बोलत आहेत. त्यांना केंद्रामध्ये त्यांच्या नेत्याचा आशीर्वाद असावा असं या ठिकाणी वाटतं. मला डॉक्टर सुभाष बाबू आमरे असं म्हटले त्या नाना पटोले पाहिजे वक्तव्य केलं की ज्याची बायको पोहोच गेली त्याला मोदी बनणार असं म्हणताना शरम वाटली पाहिजे. अशा माणसाचं पुतळा जाळणं ते किरकोळच आहे, म्हणजे कुठं दिसतील तिथं नाना पटोलेचा आपण निषेध केला पाहिजे आणि अशा प्रकारे नाना पटोलेला महाराष्ट्रामध्ये फिरणं भारतीय जनता पक्षाने बंद करावं, अशा प्रकारे युवक युवक मोर्चाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्ते घ्यावी आणि मालेगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जेव्हा ते येतील मालेगाव तालुक्यामध्ये बागनाथ तालुक्यात त्यावेळेस त्यांचा आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांचा निषेध करावा, त्यांना काळे झेंडे दाखवावे आणि निश्चितपणे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांनी वेळ आली की त्यांच्यावर इथे ऍक्शन घेतली नाही आणि आपल्या कार्यक्रमात योग्य समज दिली नाही तर ठिकठिकाणी नाना पटोले निषेध होईल. नाना पटोलेंच्यावर युवा मोर्चाचे कार्यकर्ते रागायचे बरं जे काही करतील त्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाला घ्यावी लागेल. अक्षरशः त्यांच्या बोलण्यावरून आता असं निश्चित दिसतंय की ते वेण्याच्या असलेले ऍडमिट करायचे नाही की ते झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी सर्व मालेगाव जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. बैठक संपल्यानंतर देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध नोंदून पुतळा दहन करण्यात आला. प्रतिनिधी उमेश मोरे, महाराष्ट्र 24 न्यूज, नामपूर, नाशिक.